आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथे जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी. आय ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वुड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ. चूजिंग शिवप्रताप अकॅडमी वॉज द बेस्ट डिसिजन. शिवप्रताप अकॅडमी मुळे मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा. नमस्कार, मी ऐश्वर्या भालेराव, वज्रधारी न्यूज मध्ये आपले स्वागत. फाळकूट दादांच्या हद्दपारीचा प्रस्ताव तासगाव पोलिसांनी दडपलाय. खाकी वर्दीवर हात टाकणारे गुंड मोकाटच. कायदा हातात घेऊन खाकी वर्दीवर हात टाकणे, दारू, जुगार, मटका यांसारखे अवैध धंदे चालवणे यांसह विविध गुन्हे ज्यांच्या नावावर आहेत अशा तासगाव तालुक्यातील 38 जणांचा हद्दपारीचा प्रस्ताव तासगाव पोलिसांनी दडपलाय. जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील हद्दपारीच्या कारवाया निवडणूक आचारसंहितेच्या अगोदरच केल्या जात असताना तासगावात कारवाई का होत नाही? कारवाया करायला टाळाटाळ का होते? फाईल तयार असूनही DYSP, तहसीलदार आणि प्रांत यांच्याकडून एकमेकांवर टोलवाटोलवी केली जाते. तासगावचे पोलीस तहसीलदार आणि प्रांताच्या आड दडत आहेत. त्यांच्या कोर्टातला चेंडू यांच्या कोर्टात ढकलत आहेत. पोलिसांनी हद्दपारीचा प्रस्ताव तहसीलदारांच्याकडे आणि प्रांताकडे पाठवून हात वर केलेत. यामुळे अवैध धंदे करणारे, गुंडगिरी करणारे गुन्हेगार तसेच सर्वपक्षीय गुंडवृत्तीचे लोक अशा 38 लोकांची यादी आहे. यात राजकीय पदाधिकारी आणि कार्यकर्तेही आहेत. ही सर्व मंडळी पोलिसांच्या कृपेने तासगाव शहरात मोकाट फिरते. 11 मार्च रोजी तासगाव येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत DYSP अशोक बनकर यांनी सांगितले होते की लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याने पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. मारामारी करणारी राजकीय मंडळी, फाळकूट दादा, विविध गुन्हेगार, मटकावाले अशा 38 जणांचा हद्दपारीचा प्रस्ताव तयार केलाय. कुणीही कायदा मोडल्यास त्याची गय करण्यात येणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला होता. पण बनकर यांचा हा इशारा आहे की बनवा बनवी असा प्रश्न पडतोय. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दपारीच्या कारवाया करण्यात आल्यात. मात्र महिना उलटला तरी प्रशासनात ताळमेळ नाही. DYSP, तहसीलदार आणि प्रांत यांच्याकडून कारवाई कुणी करायची याबाबत टोलवाटोलवी केली जाते. सदर गुंडांच्यावर कारवाई न करण्यासाठी प्रशासनावर प्रचंड दबाव असल्याचे समजते. प्रशासन राजकीय दबावापोटी कारवाई करताना दिसत नाही. तासगाव पोलीस हद्दपारीची कारवाई का करत नाही, ते कुणाच्या दबावात आहेत याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालावे आणि खाकी वर्दीवर हात टाकणाऱ्यांच्यावर कारवाई करावी. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. प्रत्येकाचं स्वप्न असतं स्वतःच एक प्रशस्त घर असावं. तुमचं हेच स्वप्न पूर्ण करताय समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स. समृद्धी बिल्डर आणि डेव्हलपर घेऊन येत आहे 11.99 लाखात घर. आमची वैशिष्ट्ये आहेत दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक बांधकाम. बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना 80% पर्यंत लोन. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2,67,000 सबसिडी. तर ग्रुप बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना विशेष सुविधा व सवलत. आमचा पत्ता आहे समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स, सेंट्रल स्कूल जवळ, पॉवर हाऊस रोड, विटा.